आमच्या दोघांचीही त्यावेळेस चर्चा असायची आणि त्यावेळेस ठरवलं होतं सगळे जरी गेले तरी आपण जायचं नाही. आमची जी ओळख आहे किंवा आज जे आम्हाला आम्ही ज्या स्थानावर आहेत ते फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शिवसेना ह्या चार शब्दामुळे आहेत ही जी जाण आम्हाला होती त्यामुळे आमचं ठरलं होतं. 1.5 वर्षापासून हे चालू होतं पण आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कोण म्हणजे होईल हे असं वाटत म्हणजे अगदी प्रांजळपणे सांगतो की होईल असं वाटतच नव्हतं. आणि आम्ही पाठपुरावा म्हणजे नुसतं उगं पत्र दिलं आणि फेसबुकला टाकलं आणि एक प्रेस नोट दिली ही इतका पाठपुरावा नसतं ही स्वतः टेबल टू टेबल. म्हणजे जेव्हा तुमचा जो सगळ्या महाराष्ट्रभर गाजलेला सगळ्यात किस्सा म्हणजे तुम्ही सुरतीला गेला एकनाथ शिंदेनी तुम्हाला फोन केला त्या ज्या बंडखोर आमदारांसोबत तुम्ही गेलेला होता त्यावेळेस तुम्ही ओमराजेंना सांगित होता की मी चाललो इकडे किंवा तुमचं संभाषण काय होतं म्हणजे खरं तर सांगतो मी हे जे चाललं होतं मागच्या 1.5 वर्षापासून चाललो होतं. मग आमच्या दोघांचीही त्यावेळेस चर्चा असायची आणि त्यावेळेस ठरवलं होतं सगळे जरी गेले तरी आपण जायचं नाही. ओके त्यामुळे ही कल्पना कशामुळे तुमच्या दोघांचं असं का ठरलं होतं नाही कारण आमची जी ओळख आहे किंवा आज जे आम्हाला आम्ही ज्या स्थानावर आहेत ते फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शिवसेना ह्या चार शब्दामुळे आहेत ही जी जाण आम्हाला होती त्यामुळे आमचं ठरलं होतं. पण तुम्हाला काय असं वाटत म्हणजे तुम्ही जर 1.5 वर्षापासून सगळी चर्चा सुरू होती तुम्ही सत्तेबाहेर जाणार असं पण दिसत होतं मग तुमचं भविष्यातलं राजकारण धोक्यात येण्याचं हे असं वाटलं नाही का तुम्हाला जर आपण तिकडे गेलो नाही तर. एक सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण राजकीय माणसं काम करत असताना जरी आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे कोण बघत नाही किंवा आपण काही जरी केलं तर लोकांचं लक्ष नाही पण लोकांचं अतिशय बारकाईनं तुमच्याकडे लक्ष असतं. तुम्ही कसे बोलता कसे चालता काय करता ह्या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं आणि राजकारणात मला वाटतंय संघर्ष माझी सुरुवातच म्हणजे माझ्या राजकारणात जन्म संघर्षातनं झालेला आहे त्याच्यामुळे संघर्ष काय मला अजिबात नवीन नाहीच आहे. आणि जे आपण सांगताय की 1.5 वर्षापासून हे चालू होतं पण आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कोण म्हणजे होईल हे असं वाटत म्हणजे अगदी प्रांजळपणे सांगतो की होईल असं वाटतच नव्हतं आणि त्याच्यातनं झालं. पण झालं तरी जे काय आमचं आम्ही ठरवलं होतं कारण सिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परत त्याच्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब ह्या मंडळीने खरं आमची काही ओळख नसताना 2009 तर मी कोण होतो 2009 फक्त पवनराजे निंबाळकर साहेबांचा पोरगा इतकीच माझी ओळख मला वाटते तिथं मला विधानसभेची उमेदवारी दिली. परत आता 2019 मला खासदार केलं आणि कैलासदादांना सुद्धा एक ग्रामपंचायतचा सदस्य असल्या माणसाला जिल्हा परिषदचं उमेदवारी तिथं जिल्हा परिषद सदस्य लगेच आमदार. मला वाटतं हे कुठं काढताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला ही पदं द्यायचं काम फक्त सेनेनं केलं आहे आणि मला वाटतंय असा पक्षप्रमुख ज्यावेळेस अडचणीत असेल मला वाटतंय त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं मला वाटतंय हा पुरुषार्थ आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे पार पाडला आणि अखंडपणे पार पाडत. जे बंडखोर म्हणतायत ते म्हणतात की उद्धव साहेब भेटत नव्हते आदित्य साहेब भेटत नव्हते तुमच्या दोघांचा अनुभव काय? असं काही नाही भेटत होते ज्या ज्यावेळेस काम असायचं ज्यावेळेस आम्ही त्यांना वेळ मागायचो तसं आम्हाला भेटत होते आणि आमची कामं पण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं मेडिकल कॉलेजचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आमच्या धाराशिवला कित्येक वर्षापासूनची मागणी होती त्याचा निर्णय तर PPP कॅबिनेट झाला होता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये. तो कॅबिनेटचा निर्णय आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो म्हणलं आमच्या लोकांची आमच्या धाराशिवच्या उस्मानच्या लोकांची पेईंग कॅपॅसिटी नाही आमचे लोक सर्वसामान्य आहेत त्यामुळं तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज करून ह्याचा मेडिकल कॅबिनेटचा डिसिजन बदलला उद्धव साहेबांनी जो कॅबिनेट डिसिजन PPPचा होता त्याचा GR गव्हर्नमेंटचा निघाला. त्याचा उद्देश काय होता की आमच्याकडं माणसं मी उदाहरणात देखील सांगतो की धाराशिवपासनं ढोकीला जर जायचं असेल तर समजा तुमची वडाप गाडी 30 रुपये घेत असेल आणि एखादी गाडी जर 25 रुपयात नेती म्हणली तर तो माणूस त्या गाडीची 2 तास वाट बघतो. एक विचार करा म्हणजे 5 रुपये वाटण्यासाठी तो माणूस 2 तास जर घालवत असेल म्हणजे 5 रुपयाची किंमत त्यासाठी किती आहे. मग अशा माणसाला जर कुठली दूरदर्शी शस्त्रक्रिया करायचं वेळ आली समजा बायपास करायचं आलं अशी ज्याची खर्चिक शस्त्रक्रिया आहे मग अशा माणसाला त्याच्या परिवाराची प्रपंचाची जी काय आयुष्यभराची जी पूंजी असते ती सगळी संपूर्ण हा इलाज केल्याशिवाय पर्याय नसतो. मला वाटतं अशा सामान्य माणसाला ह्या वैद्यकीय महाविद्यालयातनं कसल्याही प्रकारचा खर्च लागू नये त्याचा 100% उपचार मोफत व्हावा ह्या भावनेतनं आम्ही केलं आणि ते सक्सेसफुल झालं. पण जेव्हा सरकार बदललं एकनाथ शिंदे सरकारला तेव्हा आधीच्या अनेक प्रोजेक्टला स्थगिती मिळाली. उस्मानाबाद मेडिकल कॉलेजचं काय येतं सध्याची मेडिकल कॉलेजची मंजुरी NMC मंजुरी झाली बरेच पुढे गेलो होतं. मेडिकल कॉलेजला पण जे बांधकामाला फंड्स किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकासाकडे सरकार असतं तर ते खूप फास्ट म्हणजे फास्ट झालं असतं म्हणजे
पण ते तशा पद्धतीने गती नाही आहे आता, गती आता नाही. पण त्याच्याविषयी तुम्ही काही विधानसभेत किंवा इकडे आवाज उठवला विधिमंडळामध्ये किंवा काय? नाही, आमचा पाठपुरावा चालू आहे त्या संदर्भात, काय आणि ठेवणार आम्ही काय. आणि आम्ही पाठपुरावा म्हणजे नुसतं उगं पत्र दिलं आणि फेसबुकला टाकलं आणि एक प्रेस नोट दिली, इतका पाठपुरावा नसतंय. ही स्वतः टेबल टू टेबल म्हणजे चला ह्या टेबलला फाईल गेली का तिथं होत नाही, चला पुढच्या टेबलला, तिथं झाली का त्याच्या पुढे, म्हणजे इतका अगदी पर्सनल काम समजून ती केलेलं आहे. आणि मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे की आमदार कैलास पाटील त्या प्रत्येक टेबलला फिरले, मी स्वतः बघितलेले. पण तुम्ही एकनाथ शिंदेना त्या अर्थाने कोट अनकोट म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांना फसवलेलं आहे, तुम्ही गाडीत बरोबर गेला परत आला, मग तुम्हाला ते तुमची कामं होतात का नवीन सरकारमध्ये? नाही, मी फसवलं, मला कोणाला फसवलं ह्यापेक्षा मी माझ्या पक्षनेतृत्वाबरोबर इमानदार राहिलो हे मला माझ्या दृष्टीने ते आहे. मी माझ्या पक्षनेतृत्व नाही नाही मी माझ्या पक्षनेतृत्वाला फसवलं नाही ह्याचा मला अभिमान आहे. एकनाथ शिंदेंचा त्याबद्दल तुम्हाला जाणवतो का? मी नाही भेटलो नाही त्यांना कधी पर्सनली, पर्सनली नाही भेटलो कधी. तुमची फाईल छोटी मुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला कधी? नाही, मी ऑफिशियली सचिवामार्फत माझ्या फाईल जातात, पण मी पर्सनली भेटलोच नाही. मी तीन चार वेळा तुम्ही भेटलेलेच नाही, कुठेतरी लोक फोटो काढतील बरं का, दाखवतील फेसबुक, अजून तरी भेटलेलो नाही. असं असतं तर दाखवा मला, भेटल्याशिवाय तर काढता यायचं नाही. फक्त उपोषणादरम्यान मला एकदा फोनवर बोलणं झालं, त्यानंतर माझा त्यांचा कधी संवाद नाही किंवा भेटी नाही. आणि जर तुम्हाला सापडलं तर मला पण पाठवा फोटो. एक महत्वाचं आहे, हे फक्त मेडिकल कॉलेजचं झालं. तुम्ही म्हणले की साहेब भेटत होते जिल्ह्याच्या सार्वजनिक विषयाकडं, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने. आता उस्मानाबाद ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे, तुमच्या पूर्ण देशभरात म्हणजे मागासलेल्या जिल्ह्याची जी यादी आहे त्याच्यात 3 नंबरचा मागासलेला जिल्हा म्हणून मला वाटतं ती काय भूषणाहो गोष्ट नाही. ह्या जिल्ह्याला बाहेर करण्यासाठी काय काय गरजेचं आहे? मला वाटतं तिथलं धाराशिवचं मेडिकल कॉलेज ते उद्धवजींनी शासनाच्या मालकीचं 100% करून दिलं. दुसरं, आमच्याकडं शेतीसाठी भरपूर चांगली सुपीक जमीन आहे, पण त्याच्यासाठी शाश्वत पाणी नाही. तर तो सुद्धा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीतला विषय होता, तो सुद्धा कैलास पाटील असेल, आम्ही असेल. आणि मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगतो, खसं खरं बघायला गेलं तर आमदार आणि खासदाराचं तोंड त्याचं पूर्वेला असतं तर याचं पश्चिमेला असतंय, पण आमच्या दोघाच्या बाबतीत मंत्रालयात अशी परिस्थिती होती 2.5 वर्ष की मी एकटा जर गेलो कधी चुकून तरी मला विचारायचे लोक की आमदार कुठे आहेत, आणि आमदार एकटे गेले तर ती लोक विचारायचे खासदार कुठे आहेत. म्हणजे आम्ही मिळून शेवटी ही जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं जे 60 TMC पाणी आहे त्याच्यासाठी 1200 कोटी रुपयाची तरतूद आम्ही जुन्याच अर्थसंकल्पात करून घेतली. त्याचं टेंडर करण्यासाठी बरीच आपल्याला माहिती आहे, इरिगेशनचं टेंडर म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल असं 3 डिपार्टमेंटचं टेंडर असतं, त्याचा सुद्धा फॉलोअप अगदी 15 दिवसाला आम्ही मी कैलास पाटलांनी त्या ठिकाणी घेतला आणि कम्प्लीट करून टेंडरिंगला प्रोसेस होतो त्यावेळेसपर्यंत आमचं सरकार गेलं. असो सरकार कुणाचं का असं ना, पण धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी ती योजना महत्त्वाची आहे. त्याचा प्रायोरिटी क्रम बदलणं, पूर्वी कसं होतं धाटणी बॅरेज बांधून 10 वर्ष झालं, आमच्याकडचा तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून 10 वर्ष झालं, पण त्याच्या जोडण्यासाठी जे पाणी तिथून इथं आणायचं आहे ते मात्र त्या ठिकाणी प्रायोरिटी बदलणं होतं. ते प्रायोरिटी क्रम आमदार साहेबांनी स्वतः प्रस्ताव तयार करून जयंत पाटील साहेबांकडे भेटून, मला वाटतं सचिवांना भेटून, अगदी आषाढी कार्तिकीला जसा वारकरी विठ्ठलाची वारी चुकत नाही त्या पद्धतीनं प्रत्येक आठवड्याला बुधवारी त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं, त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि कम्प्लीट करायचं. उद्देश प्रामाणिक होता की भागातल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, आणि पाणी जर मिळालं तर मला वाटतं ही मागासलेपणाचा शिक्का जिल्ह्यातला दूर होईल. एवढंच नाही, त्यांनी जसं विलासराव देशमुखांनी मांजरा धरणावर पुढे बॅरेजेस केले त्याच पद्धतीनं आमदार साहेबांनी सुद्धा मांजराच्या वर म्हणजे जिथं धाराशिवचं कार्यक्षेत्र येत आहे तिथं सुद्धा बॅरेजेस बांधायचं सगळा प्रस्ताव तयार केला, त्याला विशेष मान्यता घेतली. सर्वे पण झाले होते.